कोरोनामुळे 2 वर्ष बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा राज्यभरात 15 जून पासून सुरू झाल्या, मात्र अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्यानं हिंगोलीत विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षण अधिकाऱ्यांचं दालन गाठत तिथेच शाळा भरवली आहे. शेकडोंच्या संख्येनं शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात आलेले हे विद्यार्थी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील असून या शाळेत 13 शिक्षकांची मान्यता आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ 8च शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांचं अतोन शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण विभागाला वारंवार रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मागणी केली, मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने या विद्यार्थ्यांनी आज हे आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभाग रिक्त शिक्षकांच्या जागा भरून काढणार नाही तोपर्यंत त्यांच्या दालनातून उठणार नसल्याचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलाय. आजेगाव या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे, त्या ठिकाणी 13 पदं जे आहेत ते मान्य आहेत शिक्षकांचे, परंतु आज 5 रिक्त जागा आहेत आणि त्या 2008 पासून भरल्या गेलेल्या नाही आहेत. यामध्ये मुलांचे गणित आणि इंग्रजी विषयांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचे जर हे नुकसान आज झाले तर ते परत कधीही भविष्यात भरून न निघण्यासारखे आहे, कारण समोर जे त्यांना फॅकल्टी निवडायची आहे त्यासाठी 10वीचे मार्कसुद्धा बघितल्या जातात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही वारंवार निवेदनसुद्धा देतो आहे शाळेचा, महिन्याला त्यांना अहवालसुद्धा येतो आहे, अहवाल येऊनसुद्धा आम्हाला शिक्षक मिळत नाही आहेत. एका प्रकारचा आमच्या विद्यार्थी व आजेगाव या गावावर हा अन्याय झालेला आहे. तर आपल्या जे शिक्षण मंत्री आहेत वर्षाताई गायकवाड यांच्याकडे आपलं पालकत्वसुद्धा आहे, तर त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन रिक्त पदाचा जो अहवाल आहे तो आम्ही त्यांना पाठवलेला आहे, तर ते रिक्त पदं त्यांनी लवकरात लवकर भरून द्यावेत. तसं आम्हाला जिल्हा शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनी आम्हाला असं वचन दिलेलं आहे की 15 जुलैनंतर माध्यम प्राथमिकच्या ज्या 15 जुलैपर्यंत बदल्या होणार आहेत त्यांनी ते लेखी आश्वासन पूर्ण केलं नाही, तर आज जे आंदोलन आम्ही शांततेने करतो यांचं रूप सुद्धा आम्ही घेऊ शकतो ही बाब वर्षाताई गायकवाड तसेच म्हणजे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शाळेतून आलेलो आहोत. जवळपास आम्ही 9वी, 10वी आणि 8वीचे विद्यार्थी आलेले आहोत. आमच्या शाळेत 5 रिक्त जागा आहेत, एकूण 13 मान्य शिक्षकांचं जागा आहेत आणि इथं 150 विद्यार्थी आलेले आहेत. 9वी 10वीचे एकूण 200च्या वरही विद्यार्थी आहेत आणि 5 शिक्षकांची जागा रिक्त आहे आणि 9वीचे 10वीचेही खूप नुकसान आहे. तर आणखीन नुकसान आहे आणि 9वी हे 10वीचं बेस आहे आणि 9वी हे 10वीचं बेस असल्यामुळे आमच्या शाळेत गणित आणि इंग्रजी या विषयाचे शिक्षक. तर आम्ही पालकमंत्री वर्षी पड यांना विनंती करतो आमच्या शाळेत 5 शिक्षकांची आम्ही तुम्हाला 5 शिक्षकांची मागणी करतो आणि आमच्या शाळेत एकूण 13 शिक्षक मान्य आहेत, तर आमच्या शाळेत 5 शिक्षकांची व्यवस्था करून द्यावी ही वर्षाताई गायकवाड आणि हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण मंत्री यांनाही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. News 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.